नमस्कार प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत व्यासपीठ आहे तुम्हा प्रेक्षकांसाठीचं तुमच्या आयुष्यातले रोजच्या आयुष्यातले प्रश्न नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे गेले काही दिवस सतत एक ओरड अवघ्या महाराष्ट्रभरातून ऐकू येते की राजकीय कोलाहलात राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत कुठे त्या प्रश्नांना न्याय मिळतोय सामान्यांच्या प्रश्नांची चर्चा होतीये का महाराष्ट्रातल्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय चिखलात रोजच्या आयुष्यातल्या समस्या कोण सोडवणार पण आज तुम्ही प्रेक्षक आणि आम्ही एबीपी माझा आपण मिळून या सर्व प्रश्नांसंदर्भात थेट प्रश्न विचारणार आहोत महाराष्ट्राच्या नेत्यांना महाराष्ट्राच्या मंत्र्यांना महाराष्ट्राची पन्नास टक्क्यांपेक्षा पण पन् जास्त लोकसंख्या प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ज्या उद्योगावर अवलंबून आहे जो उद्योग हा कायम आदबट्ट्याचा व्यवहार मानला जातो आणि तरुण पिढी ज्याच्यापासून सध्या दूरच जाऊ पाहते त्या उद्योगासमोरची म्हणजे शेतीसमोरची आव्हानं नेमकी काय आहेत प्रश्न महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमाच्या सत्रात आज आपण शेतीच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे सर खूप खूप स्वागत आहे एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये नमस्कार आणि या कार्यक्रमात माझ्या सोबत आहेत माझे सहकारी अभिजित करंडे आणि संदीप रामदासी या कार्यक्रमाला सुरुवात करताना मला पहिला प्रश्न तुम्हाला तो विचारायचा ज्याची बातमी काल एबीपी माझानं केली स्टिंग ऑपरेशन केलं मराठवाड्यामधल्या चार जिल्ह्यांमध्ये पावसाळा तोंडावर आहे पेरणीचा हंगाम आहे शेतकरी बाजारात जातोय खतांची खरेदी करतोय पण त्याची अक्षरशः लूट होते म्हणजे आपण लोकशाहीमध्ये कायद्याच्या राज्यात आहोत की नाही असा प्रश्न पडावा अशी ही लूट आहे कृषी खात्याचे अधिकारी तिथे जात आहेत लूट थांबणं तर सोडा पण ती दिसतही नाहीये हे का होते सर्वप्रथम तर मी ए बी पी माझाचा आभार व्यक्त करतो गेल्या काही महिन्यांच्यापासनं मला वाटतं की नको त्या विषयांच्या माध्यमातून जनतेला नागरिकांना उभं येईल इथपर्यंत काही विषय घेतले जात होते hmm. आणि आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना आपण या ठिकाणी स्थान दिले मी आपलं आभार व्यक्त करतो आपलं अभिनंदन करतो आपण जो काही मुद्दा आज या ठिकाणी उपस्थित केला काही जिल्ह्यांमध्ये बियाण्याच्या संदर्भामध्ये रासायनिक खताच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही निविष्ट आहेत या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी आपण उपस्थित केलेल्या आहेत कालच मी स्वतही या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि आज तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून येतील ज्या ठिकाणी क्वालिटी क्वांटिटी रेट या संदर्भामधले ज्या काही गाईडलाईन्स नियम कायदे आहेत त्याच्यापेक्षा जर जास्तीच्या भावाने आणि चुकीचं वान देऊन शेतकऱ्यांची लूट होत असेल तर त्या दुकानांचं लायसन रद्द करणं त्याच्यावर गुन्हे दाखल करणं आणि एवढ्यापुरतं मर्यादित न राहता जाणे कोणी कंपनीने हे प्रयोग केलेले आहेत त्यांच्यावरसुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करणं अशा सूचना यापूर्वीच ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत पण खरं तर गेल्या वर्षी तर सरकारी कंपनीचंच बियाणं जे आहे ते बोगस निघालेलं होतं अनेक जिल्ह्यांमध्ये तो प्रश्न उपस्थित झाला त्यांच्यावर तर काहीच कारवाई झाली नाही म्हणजे प्रश्न असा आहे की हे फक्त खासगी कंपन्यांपुरतं मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला नाही तुम्ही जो प्रश्नाचा रोख आहे महावीजच्या संदर्भामध्ये मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे सोयाबीन आत्ताच्या घडीला क्षेत्रवाईज एक क्रमांकाचं पीक आहे त्याच्या खालोखाल कापूस आणि मग भात असेल आ, इतर पिकं त्याच्या खालोखाल आहेत सोयाबीन बियाण्याच्या संदर्भामध्ये ही वस्तुस्थिती आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी साधारणपणे लाखाच्या आसपास तक्रारी आल्या होत्या त्याच्यामध्ये महाबीजच्याही संदर्भामध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे शेकडोपेक्षा जास्त गुन्हे दाखल केले एकूण बाजारपेठेतल्या बियाण्याचा जर सोयाबीनच्या संदर्भातला आपण विचार केला तर साधारणपणे यापूर्वी पंचावन्न टक्के साठ टक्क्यापर्यंत घरचं बियाणं गेल्या अनेक वर्षांची शेतकऱ्यांची परंपरा राहिलेली आहे घरच्या बियाण्याचा वापर केला जातो एक दहा पंधरा टक्के महाबीजचं बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलं जाते आणि उर्वरित बियाणं हे खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातं आणि म्हणून दोन व गेल्या दोन वर्षाचा जो काही अनुभव होता आपण बघितलं असेल की चालू वर्षाला दोन हजार एकवीस एक बावीसच्या हंगामामध्ये फक्त सत्तेचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या याचा अर्थ आम्ही त्याच्यातनं बोध घेतला त्यावेळच्या तर जे कोण चुकीचे होते त्यांच्यावर कारवाई केलेलीच आहे परंतु शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा म्हणून संपूर्ण राज्यव्यापी ड्राईव्ह राबवण्यात आला आज मी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये कोणत्या शेतकऱ्यांकडे किती बियाणं आहे त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर हा डाटा तुम्हाला देऊ शकतो वा पंचावन्न टक्क्याचं जे काही वापर घरच्या बियाण्याचा होत होता तो आम्ही साधारणतः okay. साठ पासष्ट टक्क्याच्या ने पुढे नेतो आहोत सत्तर टक्क्यापर्यंत पण आम्ही जाऊ शकणार आहोत आणि म्हणून त्या बियाण्याचं कशा पद्धतीने किती प्रमाणात वापर करायचा आहे याचं प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही प्रशिक्षण देतो आहोत शंभर बिया लावल्या तर त्याच्यातनं किती बिया ना कोंब आले उगवण क्षमतेचा प्रयोग त्याला बोलतो प्रत्येक कृषी विभागाचा कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याचा ते प्रयोग करतो आहे सत्तर बियांच्या पुढे जर कोंब आलेले असतील तर ते बियाणं व्हॅलिड आहे क्वालिफाय आहे त्याच्या आत जर आलं तर ते डिस्क्वालिफाय होईल आणि सत्तर टक्क्याच्या पुढे अनेक बियाण्याचं चा चांगले रिझल्ट येत आहेत आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की चालू वर्षाला सोयाबीनसह कोणत्याही वाणाचं बियाणं कमी पडणार नाही रासायनिक खतं कमी पडणार नाहीत गेल्या दीड महिन्यापूर्वी मी स्वत आणि आमच्या विभागाचे सचिव आयुक्त केंद्र स सरकारकडे जाऊन माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय तोमरजी माननीय नामदार गडकरी साहेब रासायनिक खतांचे मंत्री महोदय काही राज्यमंत्री महोदय त्याच्यासोबत काही सचिव महोदयांचं स्वतः भेट घेऊन आपल्या महाराष्ट्राच्यासाठी जे काही रासायनिक खताचं आवंटन केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे त्या त्याप्रमाणे ते आम्हाला मिळावं ते जर वेळेवर उपलब्ध झालं तर मला वाटतं की राज्यामध्ये रासायनिक खतांचं पण कमतरता भासणार नाही हां काही डी ए पी खतांच्या दर वाढलेले आहेत ते दर पण शंभर रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत तर ते दर पण कमी करावेत अशी पण विनंती आम्ही केंद्र सरकारला केलेली आहे आता ही पण वस्तुस्थिती आहे की जगाच्या पाठीवर काही केमिकल्सचे दर वाढल्यामुळे खतांचे पण भाव वाढलेले होते केंद्र सरकारने काही खतांमध्ये सबसिडी जास्तीची देऊन ते दर कॉन्स्टंट केलेले आहेत परंतु काही खतांचे दर वाढलेले आहेत त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारला पण पत्र लिहून विनंती केलेली आहे साधारणतः काही थोडासा स्टॉक चालू महिन्याचा आपल्याला कमी मिळालेला होता पण आम्हाला अपेक्षा आहे की ह्या आठ पंधरा दिवसामध्ये ती क्वांटिटी रासायनिक खतांची पण आपल्याला उपलब्ध होईल आणि आपला साठा आपल्याला मिळेल तुम्ही आता बियाण्यांबद्दल आणि खतांबद्दल सांगितलं तर दुसरा जो महत्वाचा प्रश्न असतो तो बँका उभं करत नाहीत शेतकऱ्यांना तो प्रश्न आणि तो वर्षानुवर्ष तसाच आहे म्हणजे कारवाया केल्याचं दाखवलं जातं पण नेक्स्ट टाईम परत ज्यावेळेला बँकांमध्ये जातो शेतकरी त्यावेळेला त्याला काही उभं केलं जात नाही तर आत्ता जे आहे आता, आता खूप कृषिअल काळ आहे दहा जूनपर्यंत मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन होईल लोकांना पैशांची गरज आहे आणि याच्या आधीपासूनच बँकांमध्ये रांगा आहेत त्यांनी ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत गेले दोन तीन वर्षात कोरोनाचा काळ होता शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत तर अशा काळामध्ये कुणालाही कुणाची अडचण होणार नाही अशी शाश्वती महाराष्ट्राचा कृषी विभाग देऊ शकतो का मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या सात विभागांचे आढावा बैठकी स्वतः संपन्न केल्या प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे किती बियाण्याची आवश्यकता आहे की इतर निविष्टांची किती आवश्यकता आहे आणि आज काय सद्यस्थिती आहे याचा संपूर्ण जिल्हा वाईज आढावा घेतला त्याच्यासोबतच इतर ज्या काही योजना आहेत त्यांचा पण मी आढावा घेतला आणि हा आढावा घेत असताना पीक कर्जाचा पण आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे की त्या जिल्ह्याचं त्या तालुक्याचा जो लक्षांक असतो सर्वसाधारणपणे असं पाहायला मिळतं की काही राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना थोडासा आखडता हात घेतात आणि ही गोष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण नाबार्डच्या माध्यमातून राज्याची जी काही आढावा बैठक होते त्याच्यामध्ये पण हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आपण बघितलं असेल की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातनं साधारणतः पस्तीस लाख शेतकऱ्यांना एकवीस हजार कोटी रुपये दोन लाखाच्या आतलं जे पीक कर्ज थकीत होतं ते आपण त्यांच्या खात्यावर वर्ग केलं आणि अपेक्षित असं होतं की तेवढाच रिफायनान्स त्या ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला पाहिजे आता ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी नव्वद टक्के पण झाले काही ठिकाणी त्याच्यामध्ये कमी पण आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना रिफायनान्स झाला पाहिजे हे धोरण त्या ठिकाणी आहे फक्त माझं म्हणणं असं की एबीपी माझाच्या प्रेक्षकांना शेतकरी जे बघतात त्यांना सांगा की ज्याला कर्ज मिळणार नाही जी बँक देणार नाही त्या बँकेचं काय खरं नाही एवढंच सांगा एवढंच आमचं म्हणणं नाही ना मी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत असताना स्थानिक जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलेलं आहे की दर आठवड्याला तुम्ही याच्या स्वतंत्र आढावा बैठकी घ्या कारण खरीप हंगाम तोंडावा पेरणीच्या पूर्व हे पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध झालं पाहिजे कारण पीक कर्ज आपण कशासाठी देतो शेतकऱ्यांना बियाणं विकत घ्यायचं मशा आहे मशागत करायची आहे मजुरीचा पैसा त्यांना मजुरी मजुरांना द्यायचं आहे आणि हे पीक कर्ज जर वेळेवर मिळालं नाही तर तो शेतकरी मग खाजगी सावकाराच्या आधारात जातो किंबहुना उधारीवर जर त्याने हे सगळं विकत घेतलं तर त्याला चढ्या दराने ते मिळतं आहे आणि म्हणून आमचा सारखा पाठपुरावा चालू आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व राष्ट्रीयकृत आणि इतरही बँकांना विनंती आवाहन करेन की आपण जर वेळेवर हे पीक कर्ज जर दिलं तर त्याचा चांगला वापर शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी होऊ शकणार आहे काही बँक जर जाणीवपूर्वक काढता हात घेत असतील त्यांना मला नम्रतेने सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा पैसा ठेवी म्हणून तुम्हाला चालतो आणि पीक कर्ज देताना जर तुम्ही आखडता हात घेत असाल ही गोष्ट बरोबर नाही मला फक्त तुम्हाला सहा वर्ष मागं आहे दोन हजार सोळा साली जेव्हा तुम्ही सुद्धा इथं आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत होता तेव्हा uh, आज दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपण आहोत तर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताना स्वातंत्र्याला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल अशा पद्धतीनं तुम्ही आश्वासन दिलं होतं त्यावेळेस पंतप्रधानांनी दिलं होतं त्याची महाराष्ट्रातली आत्ता काय स्थिती आहे गेल्या अडीच वर्ष तुम्ही कृषी मंत्री आहात महाराष्ट्रातला नाशिकमधला किंवा मालेगावमध्ये असे शेतकरी आहेत का की ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे माझा असा दावा नाही की या पदाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्याच्या नंतर आमच्या सरकारने जादूची कांडी फिरवली आणि सगळं सुजलाम सुफलाम झालं असा माझा बिलकुल दावा नाही आपल्याला माहिती आहे की आणि मी प्रत्येक ठिकाणी मला बोलायला काही संकोच नाही की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी शंभर टक्के समाधान हो प्रत्येक मुद्द्याचं होऊ शकणार नाही परंतु त्यातल्या त्यात ते, छोटे, -छोटे काही योजना घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातनं काम करायचा प्रयत्न करतो आहोत मुख्यमंत्री महोदयांची सूचना आहे की आमचे शेतकरी बांधव चिंतामुक्त झाले पाहिजे त्या दृष्टिकोनातनं काही क्रॉपिंग पॅटर्न चेंज करता येईल का विकेल ते पिकेल याच्या पाठीमागची संकल्पना आहे की बाजारामध्ये ज्या पिकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे ते पीक शेतकरी बांधवांनी घ्यावं करोनाच्या पार्श्वभूमीवर तर काही ट्रेंड पण बदललेले आहेत तर असा क्रॉपिंग पॅटर्न बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आपण बघितलं असेल की मी आता जसं बोललो सोयाबीन आणि कापूस जवळपास राज्याच्या साठ ते पासष्ट टक्के क्षेत्र असलेले हे दोन पिकं आहेत हळदीचंही प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर या दोन पिकांच्या संदर्भामध्ये साधारणतः एक हजार कोटी रुपयाचं क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम बियाण्याच्यापासून तर उत्पादकता कशी वाढेल त्याला व्हॅल्यू ॲडिशन आपण काय करू शकतो त्याचा क कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की येणाऱ्या ह्या तीन वर्षाच्यासाठी हा कार्यक्रम आहे याचे अतिशय चांगले परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसून येतील शेतकऱ्यांना आता पीक कर्जाचा जो काही विषय होता तर मला हे पण सांगायचं आहे की यापूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेच्या माध्यमात एक लाखापर्यंतचं पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने मिळायचं ती पतमर्यादा आता तीन लाखावर नेण्यात आलेली आहे आणि त्याचे चा खूप चांगले परिणाम मागच्या वर्षाला राज्यव्यापी दिसून आलेले आहेत कदाचित त्याच्यातनं एक हजार कोटी रुपयाचा भार सरकारवर येतो त्याच्यासोबतच तिसरी जी काही घोषणा केलेली होती की रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मला वाटतं की त्याचं डाटा कलेक्शन आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आ, कदाचित येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये त्या शेतकऱ्यांनासुद्धा कदाचित ती पण संख्या अद्याप त्याचा आकडा आलेला नाही परंतु कदाचित ही रक्कमसुद्धा दहा हजार कोटीच्या आसपास आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करू शकणार आणि म्हणून या शेती क्षेत्राच्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर पण आपल्याला उभे करावे लागतील गोडाऊची मोठ्या प्रमाणात निर्मिती करावी लागेल ला जसं आता कांद्याचा प्रश्न आताच्या घडीला फार जिव्हाळ्याचा आहे आज कांद्याला पाचशे सहाशे रुपये दराने दर मिळतो आहे एकाच वेळेस जर मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये जर आला तर आहे कांदाच नाही कोणताही वाण असू दे की त्याचे दर पडतात आणि म्हणून या संदर्भात ते जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आता कांदा आहे तर कांद्याचा तर इतर पिकांच्यासाठी पण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्या इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करणं शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत कसा आपण जाऊ देऊन त्याच्यातनं दोन पैसे जास्तीचे कसे त्या शेतकऱ्यांना मिळतील जास्ती उत्पादन झालं तर त्याच्यावर छोटे छोटे का होईना शेतकऱ्यांचे फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत शेतकऱ्यांचे गट आहेत महिला शेतकऱ्यांचे बचत गट आहेत यांच्या माध्यमातनं व्हॅल्यू ॲडिशन प्रक्रिया छोटे छोटे उद्योग उभे करणं आपल्याला माहिती आहे की पोकरा योजना आहे प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट या सर्व योजना आम्ही एकत्रित करून महाराष्ट्राचा एक आराखडा आम्ही तयार केलेला आहे एक स्वतंत्र संचलनालयाची या संदर्भामध्ये आम्ही निर्मिती केलेली आहे आणि तीस टक्क्याच्यापासून तर सत्तर टक्क्यापर्यंतच्या सबसिडी असलेल्या ह्या योजना तुम्हाला दिसून येईल की मोठ्या प्रमाणात आता त्याची अंमलबजावणी ह्या हो काळामध्ये होईल त्याचे काही प्रारूप पण आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि याचा म्हणजे मी माझ्या प्रश्नावर पुन्हा येतो मूळ की मग आता तुम्ही फक्त भाजपसोबत नाहीयेत म्हणून शेतकऱ्यांना हे विसरून जायचं का की दुप्पट त्यांचं उत्पन्न होणार हे आश्वासन दिलं होतं मग त्याचं काय झालं तुम्ही मग नाही आहेत आता भाजप किंवा केंद्र सरकारसोबत तर तुम्ही त्यांना जाब गेल्या अडीच वर्षात विचारला नाही का किंवा शेतकरी तुम्हाला असं म्हणत नाही का तुमच्या मतदारसंघातला की काय तुम्ही म्हणाला होता की दुप्पट माझं उत्पन्न करतो म्हणजे त्यावेळेस समजा आठ हजार रुपये होतं कुटुंबाचं सरासरी तर आता माझं काही एकवीस हजार रुपये मला मिळत नाही आहेत असं तुम्हाला कोणी सांगणारा शेतकरी भेटला नाही आता महाराष्ट्रभर तुम्ही फिरत असाल मला वाटतं की त्याने काय केलं आहे मी काय करतो याच्यापेक्षा आपण ज्यांच्या प्रती देणं लागतो शेतकऱ्यांच्या प्रती शेतमजुरांच्या प्रती आणि महाराष्ट्राच्या नागरिकांच्या प्रती आपण देणं लागतो तर त्यांच्यासाठी पॉझिटिवली काय करू शकतो ह्या विषयांवर आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आणि मी आपल्याला अस्वस्थ करतो की याचे चांगले दूरगामी परिणाम येणाऱ्या काही काळामध्ये दिसून येतील जसं मी कापूस सोयाबीनच्या संदर्भात सांगितलं हळदीच्याही संदर्भामध्ये शंभर uh, कोटी रुपये देऊन त्याचं एक स्वतंत्र क्लस्टर क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम आणि हळद संशोधनाच्या एक फक्त छोटा प्रश्न आहे माझा की म्हणजे समजा आता ओ पी आहे म्हणजे एक जिल्ह्यामध्ये एक पीक किंवा एक प्रॉडक्ट ती योजना आहे त्याच्यामध्ये भरपूर तरुण पण त्याला यायचं आहे भरपूर तरुणांनी रोजगार सुरू केला रोजगार निर्मिती त्यांच्यामुळं झाली पण त्यांनाही त्यांची अशी अपेक्षा असते की त्याच्यातलं आणखी यो अनुदान जर का वाढलं तर त्यांना पण आणखी प्रोत्साहन मिळेल आणखी तरुण जो आपण म्हणतो की शेतीपासून दूर जातोय तो पुन्हा शेतीमध्ये यायला आणि रोजगार निर्मिती सगळ्यात मोठं त्याच्यातनं जे जनरेशन होतं तर त्याला फायदा होईल त्याला प्रोत्साहन मिळेल त्याच्यासाठी असं काही आपल्या विचारा नाही निश्चितपणे अशा काही आमच्या तरुण शेतकरी बांधवांच्या सूचना असतील तर त्याचं स्वागत केलं जाईल त्याची अंमलबजावणी पण त्या ठिकाणी केली जाईल आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या आम्ही क्लब केलेल्या आहेत वेगवेगळ्या योजनांचं सबसिडी वेगवेगळी आहे करोनाने काही गोष्टी आपल्याला चांगल्या शिकवल्या करोना वाईट होता अनेक दुर्घटना दुःखद घटना झाल्या परंतु त्याच्यातनं एक गोष्ट आपल्याला दिसून आली की अगदी एखादं लहानसं पण गाव असेल तर त्या लहान गावामध्ये पण शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक सदस्य त्याने पिकवलेला कष्टाने माल स्वतः ग्राहकाला विकत होता आणि मग त्याच्यामध्ये काही आता आय टी घेतलेले आमचे शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्याने मग काही ऍप तयार केले काहींनी आता ऑनलाईन कोणाची मागणी काय आहे त्याप्रमाणे ते अन्नधान्य तो भाजीपाला त्याच्या घरापर्यंत पुरवणं काही शेतकऱ्यांच्या मुलांनी एक स्वतंत्र किट तयार केले पाच सात वाणांचं एकच किट आणि ते जर त्या कुटुंबाच्या पर्यंत घरापर्यंत पोहोचवणं आणि आपल्याला माहिती आहे की फ्रीज ठेवून आठवड्या भरायचा तो भाजीपाला त्या ठिकाणी माझा असा दावा आहे की याच्याने सगळे चित्र बदललं हु. परंतु असे लहान लहान आपल्याला प्रयोग वेगवेगळे जर केले तर त्याच्यातनं निश्चितपणे फक्त असं आहे की त्या प्रयोगांना कृषी विभागाचं म्हणा किंवा महाराष्ट्र सरकारचं म्हणा पाठबळ मिळणं अनेक अंगांनी ज्याची गरज असते ते मिळणं अपेक्षित आहे आणि त्याच्या एक पॉलिसी डिसिजन मध्ये जर ते बदललं तर खरो खरोखर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होईल प्रेक्षकांनी काही का प्रश्न पाठवले आहेत तुमच्यासाठी आपण बघूयात ते प्रश्न काय तुमच्याकडनं त्या प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहे एक सुरुवातीचा पहिला प्रश्न नाशिकहून आहे साईनाथ महिजुने यांचा नमस्कार मी साईनाथ बाबनराव महिजुने राहणार मुंगसरा नाशिक मला आदरणीय कृषी मंत्र्यांना असा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही म्हणता क अल्पभूतारकांना कर्जमाफी दिली 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 माझा मोकळा ढाकळा प्रश्न आहे तुम्हाला का आज आमच्या संस्थेत हजार बाराशे लोकांना कर्जमाफी भेटली आहे विचारून बघा आम्ही चार वर्षापासून त्यांना सांगतो कर्जमाफीची लिस्ट दाखवा आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीची लिस्ट दाखवली नाही मी स्वतः शेतकरी माझं कर्जमाफीची चार वर्षानंतर मला कळतं आहे की मला कर्जमाफी मिळालेली आहे या चार वर्षात माझं जे थकलेलं कर्ज आहे ते डबल झालं आहे ते कोण भरील संस्थेकडे गेल्यावर ते आम्हाला उभं करत नाही डीडीआरकडे जावं तर ते म्हणतात ओ एस योजनेसाठी आमच्याकडे यायचं नाही सहकार मंत्र्यांना कृषी मंत्र्यांना मला हेच निवेदन द्यायचं आहे की तुम्ही सर्वांना सारखं समजा ना सर नाशिकच्या माझे बंधू महेश जुनेजींना मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेला एकट्या बँकेला नऊशे सत्तर कोटी रुपये कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणावीस थकीत पीक कर्ज या संज्ञाका आणि तो लाखाच्या आत यांच्यासाठी हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे इतर राष्ट्रीयकृत बँकेचा जर विचार केला तर माझ्या माहितीनुसार हा आकडा अकराशे ते बाराशे कोटी रुपये आहे जे मी तुम्हाला एकवीस हजार कोटी रुपये सांगितले त्याच्यातले अकराशे बाराशे कोटी रुपये आपल्या नाशिक जिल्ह्याला प्राप्त झालेले आहेत त्याची यादी पण मी त्यांना पोचवण्याची व्यवस्था करतो हा दोन लाखाच्या वरचं थकीत पीक कर्ज हु. हा पण एक शब्द प्रयोग झालेला आहे म्हणून मी पहिले सांगितलं की पहिला टप्पा झाला दोन लाखाच्या आत दु, दुसरा टप्पा आता थकीत रेग्युलर कर्ज फेड करणारे शेतकरी की ज्यांना पन्नास हजार रुपये लवकरच त्यांच्या खात्यावर वर्ग शासनाच्या वतीने केले जातील आणि तिसरा टप्पा थोडेसे राज्याची आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की दोन लाखाच्या वरचं थकीत पीक कर्ज आ, या संदर्भातला निर्णय केला जाईल नक्कीच मला एक छोटा प्रश्न ह्या पीक कर्जाचा लागूनच जो मुद्दा आहे की तुम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी आता आठवत असेल तर खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं शिवसेनेनं पीक विम्यासाठीच आंदोलन गेल्या वर्षभराचा दोन वर्षातला अनुभव असा आहे की पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही जे काही त्याच्यातल्या अटी शर्ती आहेत त्या कंपन्यांच्या बाजूच्या आहेत कंपनी धारजिण अटी शर्ती आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा खूप मोठा रोष गेल्या वर्षीपासून आपण पाहतोय ह्या कंपन्यांचं तुम्ही काय करणार आहात का आणि ज्या ज्या पॉलिसी तयार करणारे जे तुमचे वरिष्ठ लोक आहेत त्यांना याच्या सूचना देणार आहात का की हे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना याचा तोटा झालेला आहे गेल्या वर्ष दीड दोन वर्षामध्ये विशेषतः भाजपचं सरकार गेल्यानंतरच युतीचं सरकार गेल्यानंतर तर त्या तक्रारी वाढल्या तुमच्यापर्यंत पण त्या तक्रारी आल्या असतील मला वाटतंय पीक विम्याबद्दल तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचे जे काही अटी शर्ती नियम आहेत हे केंद्र शासनाच्या वतीने डिसाईड केले जातात राज्य पातळीवर फक्त त्याच्या निविदा करणं आणि त्या योजनेची अंमलबजावणी करणं एवढं राज्याच्या हातात आहे कंपन्यांच्या नियुक्ती पण केंद्र सरकार करत निविदा कॉल केल्याच्या नंतर देश पातळीवरच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या पण बोटावर मोजण्या एवढ्याच आहेत त्या कंपन्या त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि जो कोण येलवना असतो त्याला ते काम देणं एवढंच फक्त राज्याच्या हातामध्ये आहे तत्राप आहे त्या नियमांचा आपण कठोरपणे कसा वापर करू शकू तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे दोन हजार वीसमध्ये शेतकरी राज्य आणि केंद्राचा हिस्सा मिळून जर आपण विचार केला तर पाच हजार आठशे कोटी रुपये एकूण होतात आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त मला वाटतं की अकरा बाराशे कोटी रुपये शेतकऱ्यांना परतावा मिळतो आहे आणि म्हणून हे अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून केंद्र सरकारकडे गेल्या दीड वर्षाच्यापासनं आम्ही पाठपुरावा करतो आहोत की त्या काळी करोनाचं संकट असल्यामुळे शेतकरी बांधव त्यांचं नुकसान झालेलं कंपन्यांना कळू शकलेले नव्हते आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्यामुळे सरकारच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्यांना सरकारच्या वतीने एन डी आर एफच्या निकषावर मदत दिली ते पंचनामे ती मदत तुम्ही ग्राह्य धरून यापैकी ज्या शेतकऱ्यांनी विमामध्ये सहभाग घेतलेला होता त्या शेतकऱ्यांना तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि आपण बघितलं असेल की परवा परभणीच्या संदर्भामधला माननीय न्यायालयाने पण जो काही निर्णय केला तो शासनाच्याच भूमिकेत तो निर्णय झालेला आहे गेल्या दीड वर्षाच्यापासून आम्ही केंद्र सरकारकडे पण या संदर्भातला पाठपुरावा करतो आणि म्हणून त्याने ते मान्य करावं यासाठी दुसरं इन्स्टॉलमेंट जे कंपन्यांना दिलं जातं राज्य सरकारच्या वतीने ते, ते आम्ही अद्याप दिलेलं नाही यावर्षी हो पण यावर्षी तसं होणार नाही याची काही ग्वाही देता येईल का कारण की परत कारण अजून पण तुम्ही म्हणता की केंद्राकडून काही रिस्पॉन्स आलेला नाही म्हणून विचारतो आणि म्हणून याला एक पर्याय मिळाला पाहिजे म्हणून बीड मॉडेल की ज्याच्यामध्ये विमा कंपन्यांच्या नफ्याला पण एक मर्यादा दहा टक्के आणि नुकसान झालं तर त्याची पण एक मर्यादित जबाबदारी दहा टक्के कप अँड कॅप मॉडेल ओके बाकीचं जर चांगली परिस्थिती असली जर त्या पैशांमधनं सेव्हिंग झालं सरकारच्या एका कोशामध्ये तो निधी जमा, जमा राहील अगदी जास्ती नुकसान झालं तर त्याच वेळेस त्या निधीमधनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असं बीड मॉडेल कप अँड कॅप मॉडेल हे आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली आहे माझी माहिती आहे की परत सारखं आम्ही पाठपुरावा करतो आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय पण प्रधानमंत्री महोदयांना गेल्या वर्षभराच्या पूर्वी भेटायला गेले, भेटा गेले शिष्टमंडळ तर त्याच्यामध्ये जे काही बारा मुद्दे होते त्याच्यातला हा पण एक मुद्दा प्रधानमंत्री महोदयांच्या समोर ठेवण्यात आलेला आहे परंतु चालू वर्षाचा जर आपण विचार केला एकवीस बावीस तर या वर्षभरामध्ये आम्ही आहे त्या नियमांचं जास्ती कठोर पालन करून अतिवृष्टी झाली त्याच्यातनं शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं पहिले तर आम्ही त्यांना फॉर्म मराठीमध्ये करायला लावले यापूर्वी इंग्रजीमध्ये फॉर्म असायचे शेतकऱ्यांच्या फक्त सह्या घ्यायच्या त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं की बाबा बहात्तर तासामध्ये ना तुम्ही कळवलं पाहिजे शेतकरी बांधवांना माहीत नाही बऱ्याच शेतकरी बांधवांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही बरोबर आणि म्हणून त्याचे जे उपनियम होते की कंपनीला जरी कळवता नाही आलं तरी त्याच्यामध्ये तुम्ही तहसील कार्यालयाला जर कळवलं त्या तालुक्याच्या कृषी विभागाच्या तालुका कार्यालयाला कळवलं किंवा ज्या बँकेमध्ये तुम्ही विम्याची रक्कम भरलेली आहे त्याला जरी तुम्ही कळवलं तरी त्या ठिकाणी ते कळवलेलं ग्राह्य धरलं जाईल असा जो ओपनियम होता त्याच्या आधारे मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की चालू वर्षाला साधारणतः ब्याऐंशी चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमामध्ये सहभाग घेतला याच्यापैकी पहिल्यांदा रेकॉर्ड अतिवृष्टीमुळे आमचं नुकसान झालं असं पंचेचाळीस लाख शेतकरी बांधवांनी कळवलं आणि ते कळवल्यामुळे साधारणतः एकूण जी काही रक्कम शेतकरी राज्य आणि केंद्र हिस्सा मिळून जे काही मला वाटतं की बेचाळीसशे चौवेचाळीसशे कोटी रुपये होते त्याच्यापैकी तेहतीसशे कोटी रुपये आम्ही या नुकसान भरपाईमध्ये मिळवण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचे जे काही चार टप्पे असतात इतरही टप्प्यांमधनं मला अपेक्षित आहे की साधारणतः पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे तरी आम्ही रकमेच्या अगेन्स्ट विमा पण विम्याचे प्रश्न जर इतके असतील तर आपण कृषी खात्यातर्फे त्यासाठी एखादं डेडिकेटेड विंग नाही का देऊ शकत की जी प्रत्येक जिल्हा स्तरावर काम करेल का तालुका की कृषी खात्यात पंचवीस हजाराचा स्टाफ आहे मला वाटतं तुमच्या कृषी खात्याचा इफ आय एम नॉट रॉंग पंचवीस हजाराचा स्टाफ आहे तर आपलं आपल्याला एक विंग अशी तयार करता नाहीत की ती डेडिकेटेडली शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर काम करेल की तुम्ही करू शकाल ही सूचना विमा हा अतिशय क्लिष्ट विषय आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आता हे जे काही कप का अँड कॅप मॉडेल आहे की नुकसान झालं ते एक मर्यादित जबाबदारी नुकसान जर चांगली परिस्थिती राहिली तर त्याच्यात पण एक नफेला वीज जबाबदारी केंद्र सरकारने या संदर्भातले जे काही दोन वर्षापूर्वी काही सुधारणा केल्या त्याच्यामध्ये विमा ऐच्छिक केला मला वाटतं चांगलं केलं आहे ज्या शेतकऱ्याची इच्छा असेल त्याने त्याच्यात जायचं नाहीतर यापूर्वी पीक कर्ज घेत असतानाच विम्याची रक्कम त्या बँक वजावट करायच्या कंपल्सरी विमा होता आणि म्हणून ऐच्छिक के के दुसरं केंद्र सरकारने एक निर्णय केला की तीस त्याने कन्सिडर केला आणि साडे बारा टक्के मर्यादित जबाबदारी आपल्या स्वतःवर ठेवली उर्वरित जबाबदारी त्यांनी शेतकऱ्यावर टाकली परंतु मला नम्रतेनं सांगायचं आहे की तीस टक्क्याच्या पुढचं जर समजा काही प्रीमियम आलंय तर पस्तीस टक्क्यापर्यंतची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आणि पस्तीस टक्क्याच्या पुढचे जरी प्रीमियम आले तर मग त्याची जबाबदारी काही पन्नास टक्के शेतकरी आणि पन्नास टक्के राज्य सरकारने स्वीकारलेली आहे म्हणजे मोठा भार राज्य सरकारने ऑलरेडी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आता बुलढाण्यातला एक प्रश्न आहे सुधीर मानकर यांचा तो प्रश्न आपण एकदा ऐकूयात आणि मग पुढच्या प्रश्नाकडे संदीप येऊयात सुधीर मानकर यांचा प्रश्न घेऊयात माझ्या समोर हा जो कांदा पडलेला हा माझ्या शेतामधला आहे आज जवळपास दोनशे ते अडीचशे क्विंटल कांदा हा पळून आहे गेल्या एक महिन्यापासून पळून आहे कोणताही व्यापारी हा कांदा पाहायला येत नाही कारण कोणत्याही प्रकारचा भाव आज शंभर रुपये दोनशे रुपये क्विंटलनं तो कांदा मागितला जात आहे आणि असं असताना कांदा उत्पादन करायला एकरी पन्नास हजार रुपये खर्च येत असताना दोनशे रुपये क्विंटल कांदा तो शेतकरी देईल कसा आणि कांद्याला हमी भाव नाही तुमचं नाफेड आमच्या विदर्भामध्ये नाही आणि मग असं असताना विदर्भातला शेतकरी अक्षरशः आपला का कांदा रस्त्यावर फेकून देत आहे तुम्ही काय पाहता तुमचे मुख्यमंत्री तुम्ही स्वतः आज कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कोणत्या बांधावर गेले तुम्ही तुमची भूमिका काय म्हणून महाराष्ट्राला सांगणार आहे याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल सर ओ, कांदा उत्पादकाच्या का शेतकऱ्यांच्या भावना अतिशय रास्त आहेत आज साधारणत एक पाचशे सहाशे रुपया पर्यंतचा कांदा या पिकाला दर मिळतो आहे आणि त्याच्यातनं त्याचा उत्पादन खर्च भागवला जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये पण आणि महाराष्ट्राचं खरीप हंगामाची जी काही आढावा बैठक राज्यव्यापी झाली माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि अनेक मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्याही बैठकांमध्ये या संदर्भातलं चर्चा झालेली आहे आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे उपाय काय करू शकतो मला वाटतं की मला आ, या क्षणाला मला बोलणं बरोबर नाही परंतु या गोष्टीचं सरकारला त्याची जाणीव आहे लॉंग टर्म पण या संदर्भातले काय विचार आपण जसं मी आता बोललो की का जास्तीत जास्त कांदा चाळींची निर्मिती करणं जास्तीत जास्त कांद्याची निर्यात कशी बाहेर आपल्याला कांदा पाठवता येईल त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं त्याच्यासोबतच आपण पाहतो की चांगल्या वाणाचा कांदा कसा निर्माण करता येईल चांगलं बियाणं कसं शेतकऱ्यांना देता येईल अं असे वेगवेगळे प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी करावे लागणार हे जे तुम्ही आता उल्लेख केले ते सगळे आहेत संशोधनाशी निगडीत विषय कापूस आणि सोयाबीनचा तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला उल्लेख केला एक आपण अठ्ठ्याण्णव टक्के बी टी वापरतोय दुसरं सोयाबीन आहे ते आपण आता तुम्ही साठ पासष्ट टक्के घरचं वापरायचं असं म्हणतात तो शाश्वत उपाय वाटत नसला तरी पण तिसरं महत्त्वाचं पीक राहतं हो। ते म्हणजे तूर म्हणजे कडधान्य असेल ऑइल सीड असेल आपण सगळं बाहेरच्या देशांवर अवलंबून आहोत तूर ॲक्च्युली आपण आपली आपली ही वाढलेलीच नाही आहे गेली अनेक वर्ष अनेक दशकं अनेक पिढ्या रेट तुम्ही कितीही दिला तुरीला तरी तो प्रॉब्लेम तसाच राहणार आहे मग संशोधनामध्ये आणखी आपण जास्त कदाचित पैसे टाकावेत कदाचित चांगलं ब्रेन त्याच्यात आणावेत आणखी आहेत त्याचा चांगला वापर करावा कृषी विद्यापीठाचा जेवढा काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा चांगला वापर करावा त्या करा वा, दृष्टीनं पर्टिक्युलरली ह्या दोन तीन पिकांच्याबद्दल तरी तर ह्याच्याबद्दल काही तुम्ही अडीच वर्षात विचार मला वाटतं की अतिशय चांगला प्रश्न तुमचा आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं याच्यामध्ये जे काही वेगवेगळे भाग आहेत त्याच्यातला हा एक भाग आहे आणि म्हणून जसं मी आता बोललो सोयाबीन आणि कापूस सोयाबीनचा जरी विषय घेतला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीस क्विंटलपर्यंतची उत्पादकता आहे तीच आमची मराठवाडा विदर्भामध्ये अर्धा क्विंटलपर्यंतची आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोयाबीन गाद्या पद्धतीवर लावला जातो टोकन पद्धतीने लावला जातो आणि म्हणून त्या बियाण्याच्यापासून तर हे सिस्टम ड्रीपपर्यंत असं क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम याच्यातनं आपण करायला घेतो आहोत आणि म्हणून हा जसं सोयाबीन कापूसच्या बाबतीत बोलतो आहे तर तसं सर्वच वाणांमध्ये उत्पादकता कशी वाढवता येईल त्याचं क्वालिटी कशी आपल्याला सुधरवता येईल विद्यापीठांना पण गेल्या दोन वर्षापासूनच आम्ही हे विषय दिलेले आहेत प्रत्येक वनाची उत्पादकता कशी वाढवली ठीक आहे यापूर्वी पण विद्यापीठांनी चांगलं काम केलेलं आहे परंतु महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि तुम्हाला मला सगळ्यांना आणखी जास्तीच्या कामाची विद्यापीठांकडनं अपेक्षा आहे आणि तसं स्पष्टपणे आम्ही विद्यापीठांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नमूद पण केलेलं आहे मला मला एक आता वेळ काही नवीन वाण पण आपण आणू शकतो का जगाच्या पाठीवर काही नवीन वाण आहेत ते तातडीने आम्ही इकडे आणून शेतकऱ्यांना ते कसे उपलब्ध करून देऊ शकतो बाजारामध्ये काही इम्पोर्ट वाणांना काही फळ असतील काही वेगळे वाद असतील तर त्यांना जास्तीचे दर मिळतात तर असे वाण आम्ही तातडीने कसं उपलब्ध करून देऊ शकतो कदाचित नियमाच्या बाहेर जाऊन पण आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील तरी त्या आपण करण्याची मानसिक प्रक्रिया उद्योग आहे म्हणजे आपण आता सोयाबीनचा नेहमी आता तुम्ही बऱ्याचदा उल्लेख केला तर सोयाबीन हे त्या अर्थानं जागतिक प्रॉडक्ट देणारं पीक आहे म्हणजे आपल्याला माहिती नाही पण बऱ्याच लोकांना ते कल्पना असेल की वेगवेगळ्या देशांमध्ये टोफू खाल्ला जातो ते कुठनं येतं सोयाबीनचं तर सोयाबीन आपल्या इथल्या शेतकऱ्याला त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो त्याला डायरेक्ट जागतिक मार्केट किंवा ऍटलिस्ट नॅशनल मार्केट नीट मिळू शकेल अशा पद्धतीने प्रक्रिया उद्योग वेगवेगळ्या पिकावर करायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये काही मोठ्या उद्योजकांशी पण आम्ही संवाद साधणार आहोत मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार उद्योगमंत्री महोदयांशी पण मी या विषयात संवाद साधलेला आहे त्याचं एक प्रारूप थोडंसं हा खरीप हंगाम मार्गी लागला की त्याचं एक प्रारूप गोश्वारा तयार करून लहान उद्योगांना तर आपण चालना देतोच आहोत परंतु असे मोठे पण प्रकल्प जर आपल्या राज्यामध्ये जर आले तर त्याच्यातनं शेतकऱ्यांना पण एक दिलासा मिळू शकतो शेवटचा प्रश्न तुम्ही आता कृषी मंत्री आहात आणि आनंद दिघेंवरचा जो धर्मवीर सिनेमा आला आहे तो तुम्ही बघितलात आम्ही बघितलं त्याचे पोस्टर्स वगैरे तुम्ही चित्रपट पाहायला गेलो त्यात ते म्हणाले होते की मी माझा कृषी मंत्री दादा भुसे असतील असं त्यांनी एकदा वक्तव्य केलं होतं तर आता तुम्ही कृषी मंत्री आहात दिघेंना जे अपेक्षित होते ते होते आणि तो काय किस्सा काय होता नाही बघा मी आधी नोकरीत होतो आणि नोकरी, नोकरी सोडल्याच्या नंतर जेव्हा शिवसेनेचं कार्य करायला घेतलं शिवसैनिक म्हणून तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना तर आम्ही थेट भेटू शकत होतो आणि मग त्या काळामध्ये साधारणतः एक्क्याण्णव ब्याण्णवच्या नंतरचा तो काही काळ आहे काही कोणाच्या कामाच्या निमित्ताने धर्मवीर आनंदी साहेबांच्याकडे आम्ही जायचो त्यांचं तिथलं जे काही कामकाज शिवसेनेचं चा चाललेलं शिवसैनिकाने कसं काम केलं पाहिजे त्यांच्यातलं ते बघून अनेक युवक प्रे प्रेरित व्हायचे आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात समाजकार्य मध्ये ते धडपडीने काम करायचे आता ही वस्तुस्थिती आहे की तिकडे जात असताना आता आमच्या मालेगावचं डाळिंब आहे नाशिकचा द्राक्ष आहे तर आम्ही त्यांना कारण आपल्याला माहिती आहे की त्यांचं घर नाही काय नाही अविवाहित आणि समर्पित जीवन ते जगत होते आणि म्हणून असल्या काही शेतकऱ्यांच्या काही भेटी आम्ही साहेबांच्यासाठी न्यायचो आणि मला वाटतं की तो सिनेमामधला सीन आहे की कृषी त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की आत्ताच्याही घडीला शिवसेना प्रमुखांचं जे धोरण होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तेच धोरण माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि तीच शिकवण धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांची पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत महिलांचा सन्मान ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून ताई महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीमधून महिला शेतकऱ्यांनी जर अर्ज केला हुँ. तर त्यांना प्रायोरिटीने त्यांचं जे काही मागणी असेल कृषी विभागाच्या कोणाला ड्रिप करायचं आहे कोणाला फळबाग लागवड करायची कोणाला शेततळ करायचं आहे कोणाला ज्या काही वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर महिला शेतकऱ्यांना क्रमाने त्यांना मान्यता देणं असे अनेक निर्णय आणि महाराष्ट्रातल्या अनेक महिला ज्या हा कार्यक्रम बघत असतील त्यांच्यासाठी ही खूप दिलाशाची बाब आहे आणि अपेक्षा आहे की जसं तुम्ही सांगितलं तसं त्यांनी जर अर्ज केला तर त्यांना हव्या असणाऱ्या ज्या म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी सर्वांना विनंती आव्हानं असणार आहे की आपल्या कुटुंबातल्या ज्या आमच्या भगिणी आहेत त्या घरातली आमची जी ताई आहे त्याचं नाव लवकरात लवकर तुम्ही सात बारा उतार्यावर लावून घ्या पहिलेची जी नावं आहेत ती तशीच राहणार काळजी करण्याचं काही कारण नाही <laughs> लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून साध्या कागदावर जरी आपण तहसीलदारांकडे अर्ज केला की आमचा अमुक अमुक सात बारा उतारा आहे पहिलीची नावं आहेत तशीच राहतील त्या कुटुंबातल्या महिलेचं नाव सात बारा उतारावर <laughs> लावण्याच्यासाठी जर आपण अर्ज केला पंधरा दिवसाच्या आत त्या ताईचं नाव सात बारा उतारावर येईल आणि घरी बसून ऑनलाईन ती ताई त्या ठिकाणी कृषीच्या संदर्भातलं काय त्यांना योजना अपेक्षित आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर ताबडतोबीने त्याला मान्यता देण्यात येईल आणि म्हणून कृषी विभागाच्या योजनेचा मोठ्या प्रमाणात जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या कुटुंबातल्या ताईचं नाव सात बारा लावा हा एक चांगलं आवाहन आहे सर तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात खर तर शेती हा असा विषय आहे की ज्याच्यावरची चर्चा तासन तास राहू शकते पण काही महत्वाच्या मुद्द्यांना आपण आज हात घालू शकलो त्यांची उत्तरं तुम्ही मनमोकळेपणानं दिलीत त्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांतर्फे आणि एबीपी माझातर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट